विदर्भातल्या नागपूर जिल्ह्यातल्या नरखेड तालुक्यातील मोहली या गावात 12 एप्रिल 1963 रोजी जन्मलेले एक व्यक्तिमत्व। बळीराजाच्या घरात जन्मलेल्या या पोरानं आपल्या पंखांना शिक्षणाचं बळ दिलं। पेरलं ते रुजवा व हा संस्कार करणारी पारंपरिक काळी माती आणि जोडलं की निभवावंच या बाण्यानं जपलेली घट्ट नाती सांभाळत आपल्या जीवनाचं चाक पुढे रेटताना रस्त्यावर पळणाऱ्या गाड्यांच्या चाकांच्या पाठीमागे असलेल्या तंत्राच्या विज्ञानात रमत आणि शिकत CET चेन्नई येथून याने वाहन अभियांत्रिकीची पदवी अव्वल दर्जाने प्राप्त केली। एस्कॉट ट्रॅक्टर्स, प्रीमियर पद्मिनी यासारख्या नामांकित आणि मानांकित कंपन्यांमध्ये 2-3 वर्ष नोकरी करताना सिद्ध केलेल्या उत्कृष्ट सेवेच्या अनुभवाची शिदोरी घेऊन ही गाडी वळली एका महत्त्वाच्या वळणावर अर्थात LML कडे। सुरुवातीला सेवा अभियंता आणि नंतर उपविक्रेता, व्यावसायिक कौशल्य आणि विपणन शास्त्राच्या कलेचा अद्भुत नमुना असा काही पेश झाला की LML चा मुख्य विक्रेता म्हणून मिळालेलं सन्मानपूर्वक काम झोकून देऊन करणाऱ्या प्रातिनिधिक संस्थेचा चालक मालक पालक असलेल्या तडफदार व्यावसायिकाकडे यामाहा, रॉयल एनफील्ड, इलेक्ट्रोथेम इंडिया यासारख्या मातब्बर कंपन्यांनी आपली विक्री संस्था म्हणून जबाबदारी स्वतःहून देऊ केली आणि या संधीचं सोनं न होतं तरच नवल। पण या प्रवासात दुर्दैवानं एक काळी घटना घडली। 2002 साली सोलापूर येथे झालेल्या जातीय दंगलीत अत्यंत मेहनतीने उभा केलेला हा व्यवसाय लुटला गेला, जाळला गेला, अक्षरशः सारी राख रांगोळी झाली, तब्बल 45 लाखांचं नुकसान, सगळं संपल्यागतच झालं। पण राखेतूनही भरारी घेणाऱ्या केवळ गोष्टीत ऐकलेल्या फिनिक्स पक्षाला जर मनुष्य रूपात बघायचं ठरवलं तर तो एकच माणूस असू शकतो, विष्णू संतोषराव मोंडे। जे होत्याचं नव्हतं झालं होतं त्याचं पुनर्निर्माण हे अधिक कौशल्यानं, अधिक जिद्दीनं, अधिक चिकाटीनं आणि अधिक मेहनतीनं झालं आणि ते सिद्ध झालं अनेकानेक संतुष्ट ग्राहकांच्या भरभरून प्रतिसादानं आणि गुणवत्तेच्या जोरावर मिळालेल्या कितीतरी अवॉर्ड्स, रेकॉग्निशन आणि व्यावसायिक सन्मानानं। पण या साऱ्या प्रवासात एक चांगली गोष्ट मात्र झाली होती। 1995 साली वैदर्भीय राकटपणा घेऊन जगणारं हे रांगडं व्यक्तिमत्व जोडलं गेलं रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्टशी। 1998 साली क्लब प्रेसिडेंटची जबाबदारी मिळाली आणि 2000 केशकर्तन करणाऱ्या बांधवांमध्ये एड्सबद्दल जागृती निर्माण करणारा अनोखा पण आवश्यक प्रयोग करून दाखवणारा एक रोटेरियन जन्मापासून नातं जपणाऱ्या काळ्या मातीत हजारो रोपांना आणि डिस्ट्रिक्टमधल्या आपल्या नेतृत्वाला उमदेपणानं पेरित गेला। District 3132 मध्ये विविध पदांवर काम करताना 2009 मध्ये मिळालेला District 3132 मधील पहिला बेस्ट EG चा सन्मान हे विशेष उल्लेखनीय। डिस्ट्रिक्टच्या आणि RI च्या प्रत्येक अॅव्हेन्यूमध्ये दखलपात्र काम करत, कुछ हटके कामाचा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी ठसा उमटवत, सोलापूरची ही बुलेट ट्रेन तुळजापूरला जात आई भवानीच्या आशीर्वादानं प्रेरित होऊन तिनं थेट स्टेशन गाठलं ते DG 3132 चं। सामाजिक क्षेत्रातीलही विविध संस्थातून आपल्या सक्रिय योगदानासह सहभागी या मराठा भूषण सन्मान गौरवित व्यक्तिमत्वानं व्यवसायात आपलं कर्तृत्व आणि समाज जीवनात आपलं नेतृत्व सिद्ध करताना एक रोटेरियन म्हणून आपलं दातृत्वही सिद्ध केलं। संपूर्ण मोंडे कुटुंबीय पॉल हॅरिस फेलो असणं हे त्याचंच द्योतक। सहचारिणी मनीषा वहिनींची समर्थ साथ, विकसित कौशल्य आणि मेहनतीतून यशप्राप्तीच्या मुशीत घडत असलेले दीपेश आणि भार्गव आणि स्वतःच्या प्रापंचिक जबाबदाऱ्यांमध्ये आता रममान असलेली कन्या अमृता असं स्थिर स्थावर संपन्न कौटुंबिक ऐश्वर्य। लक्ष्मणानं रामाला द्यावी तशी पवन या बंधूची साथ, त्यामुळेच कदाचित या रामाने लंकेवर स्वारी करण्याचे मनसुबे आता रचण्याची योजना आखली असावी। वरून नारळासारखा टणक वाटणारा हा माणूस जोपर्यंत आपण जुजबी ओळखीची कोंडी फोडून पुढे जात नाही तोपर्यंत याच्या आत दडलेल्या मैत्रीच्या गोड खोबऱ्याची आणि नितळ पाण्याची आपण चवच चाखू शकत नाही। बरं, त्यात पुन्हा अशा खोबऱ्याच्या खुसखुशीत वाड्या करायच्या आणि त्या 7 समुद्रापार जाऊन खायच्या अशा काहीशा अद्भुत आणि अफाट कल्पना पाहणारा आणि ते सत्यात उतरवण्याची धमक बाळगणारा हा मित्र डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 3132 2018-19 रोटेरियन विष्णू मोंढे।